न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि याच सेवेचा वसा घेऊन डॉक्टर विशाल रायते पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ डॉक्टर मानसी रायते पाटील या आयुर्वेदिक क्षेत्रातून रुग्णांवर उपचार करून मानव सेवा करत आहेत. त्यांनी सर्व जनसामान्यांचा विश्वास संपादन करून बुधवार दिनांक 14 जून रोजी रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन आणि आयुर्वेदिक सेंटरचा शानदार शुभारंभ हृदयरोग मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर नारायण देवगावकर तसेच मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल बाविस्कर यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी उद्घाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील, एनडीसीसी बँकेचे चेअरमन अंबादास बनकर, मराठा विद्या प्रसारकचे उपसभापती डी बी मोगल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कोर्ट म्हणाला खूप पैसे मिळायला नको, आता त्याला इथे 50,000 रुपये भाडं द्यायचे, लाईटचे पैसे भरायचे आहे, हा एवढा स्टाफ सांभाळायचा आहे. तात्या इकडे तात्या माझी खुर्ची घ्या, मी गीता लॉन्सला कार्यक्रमाला जाणार आहे. आपले माणिक तात्या बोरस ते बी आलेले आहे, मुरलीधर अण्णा पाटील आहे, बसा अण्णा. त्यामुळे सगळ्या व्यवस्थेमध्ये मी आत्ता जे पाहिलं, आत्ताच उद्घाटनाच्या आत 5 रुग्ण त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांची नातेवाईक हसतमुखाने पाहत होते. नाही तर दवाखान्यामध्ये नातेवाईकांचा चेहरा फार गंभीर असतो, त्याला भीती असते. आता मेडिकलची किती मोठी चिठ्ठी येईल, त्यानंतर दवाखान्याचा खर्च किती वाढेल, त्यामध्ये पेशंट जेवढं आतमध्ये असतं आजारपणामध्ये तो नातेवाईक डबल आजारी पडलेला असतो. कारण आम्ही दवाखान्यात भेटीला जात असतो आणि जाताना काही पुढारी तर दम देतात डॉक्टरांना, ज्यांनी दम दिला त्याचं पेशंट लवकर बरं होत नाही. पण ज्या माणसाने राजकीय सांगितलं ना डॉक्टर साहेब काही करा तेवढं बघा, तर ते पेशंट नक्की बरं होतं. त्याचं कारण असं आहे, कारण त्या माणसाने ताकद द्यायची असते. दवाखान्यातल्या रुग्णांपासून आतमधला जो गार्ड असतो तिथून त्याच्याशी नम्रतेने जर सांगितलं तर ते बरोबर सेवा देत असतात, कारण त्यांचं मनोबल वाढतं आणि मनोबल वाढवण्याचं काम हे आपल्या मानवतेमध्ये माणसाचं असतं. दवाखान्यामध्ये आम्ही जात असतो राजकीय लोक, आम्ही ते पॅरालिसिस सेंटर अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. आता जर राहुल बाविस्करांनी आपल्याला सांगितलं की हे कसं याची जरूरत आहे आणि ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे ॲडमिट होतो पॅरालिसिसनं, त्याची नंतरची जी केअर असते ती फार महत्त्वाची असते आणि ती केअर घेण्यासाठी विशाल रावतेने जी त्याची टीम जमा केलेली आहे ती खरंच कौतुकास्पद बाब आहे. एवढे लोक पहिल्या दिवसापासून एवढे एफिशियंट लोक तुम्हाला मिळणं आणि कामात त्यांना प्रवृत्त करणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि विशालमध्ये ही लिडरशिप क्वालिटी मी गेल्या 10 वर्षापासून बघतोय. सर तो आम्हाला रात्रीच्या ड्युटीला असतो, आम्हाला कधीच टेन्शन नसतं. विशाल आहे तू आहे ना म्हणलं की मी काय टेन्शनमध्ये नसतो, इतका त्याचा आमचा आम्ही त्याच्यावर विश्वास टाकून काम करतो आणि तो इतका फ्रेंडली असतो पेशंट लोकांशी आणि तोच फ्रेंडलीपणा तो मला माहिती आहे की तू इतर सर्वांशी निर्माण करेल आणि ज्या पद्धतीनं हे सेंटर त्यांना डेव्हलप केलेलं आहे विशालनं हे म्हणजे खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि तसं जर विचार केला तर वय काही फार नाही आहे आणि आत्ता जस्ट पासआउट झाला आणि पास व्हायच्या अगोदरपासून तो माझ्याकडे काम करतो आहे. म्हणजे ज्यावेळेस आयुर्वेदिकला होता त्यावेळेसपासून तो आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि आम्हाला त्याची इतकी अटॅचमेंट आहे की मला टेन्शन असतं की आता तो कुठं सोडून जातो काय. पण त्याने मला ॲश्युअर केलेलं की सर काही तुम्ही काळजी करू नका, मी जरी सोडलं तरी तुम्हाला मी चांगला माणूस माझ्यासारखाच देईल. आणि हे सर्व म्हणजे त्याचं जे बेसिकली काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला कल्चर ज्याला म्हणतो आपण हे डॉक्टर रायतेनं मी बऱ्याच फॅमिलीजमध्ये सफरिंग तुम्ही बघितलेले असतील. एकदा जर पॅरालिसिस अटॅक आल्यानंतर एका बाजूची ताकद कमी होणं किंवा दोघं हातापायांची ताकद कमी होणं किंवा निव्वळ दोघं पायांची ताकद कमी होणं अशा पद्धतीची लक्षणं याच्यामध्ये दिसत असतात आणि बऱ्याचदा मेडिकल पद्धतीनंतरही त्यांची जी रिहॅबिलिटेशन जी प्रोसेस असते ती अत्यंत महत्त्वाची असते. बऱ्याचदा महत्त्वाची जी मेजर हॉस्पिटल्स आहेत, मोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यांचा सगळा भर हा इमर्जन्सी ट्रीटमेंटकडे, म्हणजे जेव्हा पेशंटची तब्येतीचा धोका कमी झाला आहे तोपर्यंत पेशंटची काळजी घेण्याकडे त्यांचा भर असतो. परंतु त्याच्यानंतरही या पेशंटला जे भोगावं लागतं आणि त्याची जी रिकव्हरीची प्रक्रिया असते ती अत्यंत जटिल आणि अत्यंत संथ असते.
आम्ही असं म्हणतो की कुठली न्यूरोलॉजिकल इंजुरी झाली किंवा पॅरालिसिसचा अटॅक झाला तर हळूहळू 6 आठवडे ते 6 महिन्यापर्यंत त्या गोष्टी इम्प्रूव्ह होत जातात आणि जनरली 6 महिन्यानंतर ती प्रगती मात्र थंडावते आणि त्याच्यानंतर फारशी प्रगती होत नाही असा सर्वसाधारणपणे एक अनुभव किंवा समज असतो. रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन आणि आयुर्वेदिक सेंटर नाशिकमध्ये पॅरालिसिस अर्धांगवायू पक्षघात अर्थात निरो रिहॅबिलिटेशन पेशंटसाठी सर्व उपचार सुविधा एकाच छताखाली योग्य आणि कमी दरात उपलब्ध आहेत. तसेच या ठिकाणी उपलब्ध सुविधेनुसार आयुर्वेदिक पंचकर्म फिजिओथेरपी एक्युपंक्चर निसर्ग उपचार नर्सिंग केअर या ठिकाणी सर्व रुग्णांची काळजी घेणारे प्रशिक्षित डॉक्टर्स प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट प्रशिक्षित एक्युपंक्चरिस्ट प्रशिक्षित नर्सेस ऑर्डबॉय मावशी यांच्याकडून घरच्यासारखी देखभाल करण्यात येते. प्रशस्त राहण्याची आणि जेवणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच अत्यंत अल्पदरात या सर्व सुविधा उपलब्ध असून उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना सर्व तपासणी रिपोर्ट घेऊन येणे तसेच सिटी स्कॅन MRI इत्यादी सोबत घेऊन येणे अशी माहिती डॉक्टर विशाल रायते पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते आपल्या नाशिकमध्ये रायते पाटील पॅरालिसिस अँड रिहॅबिलिटेशन व आयुर्वेद सेंटर गंगापूर रोड इथे चालू केलेलं आहे. तरी माझ्याकडे एक पहिली गोष्ट जे पॅरालिसिस झालेले पेशंट आहे उदाहरणार्थ ज्यांचा हात उचलत नाही पाय उचलत नाही हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंट घरी घेऊन जातात त्यावेळेस आमची जी टीम आहे त्याचं मी एक तुम्हाला इंट्रोडक्शन देते की आम्ही इथे कोणकोण काम करणार आहोत आणि इथे कशा पद्धतीने काम चालणार आहे. मी डॉक्टर मानसी विशाल रायते आणि सर डॉक्टर विशाल भाऊसाहेब रायते आणि आमचे सासरे भाऊसाहेब रामचंद्र रायते आम्ही तिघे इथे आम्ही दोघे आयुर्वेद तज्ज्ञ आहोत आणि सर 31 वर्षापासून आमचे सासरे लासलगावमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांची तिकडे OPD आहे. नमस्कार, मी ज्योती नितीन गायकवाड, मी ओल्याची आहे. मी 8 दिवसापूर्वी इथे ॲडमिट झाली 8 तारखेला. मला स्पाईनचा त्रास होता तरी इथे आल्यानंतर रायते सरांनी डॉक्टर विशाल रायते यांचा स्टाफ खूप छान आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला पेशंटपेक्षा स्टाफ जास्त होता आणि ते ॲक्युपंक्चर तसेच मसाज आणि ॲक्युपंक्चर मसाज त्याच्यानंतर फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी वेळेत सकाळी 9 ते 1:30 वाजेपर्यंत ते पूर्ण एक्सरसाइज सर्व पेशंटकडून करून घेतात. दुपारी पण 4 ते 6 त्यांचं सेशन असतं. दिवसभरात 2 वेळा ते सर्व पेशंटकडनं खूप छान प्रकारे या सर्व व्यायामाच्या प्रक्रिया घडून आणतात आणि मला तर 100% 90% फरक पडलेला आहे आणि माझं आता 1-2 दिवसात डिस्चार्ज पण होणार आहे. थँक्यू. पत्ता: पाटील नगर, गंगापूर रोड, मुक्काम पोस्ट, गंगापूर सोमेश्वरच्या अलीकडे, ट्रिलँडच्या समोर, हरिओम ढाबाच्या मागे. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेट, नाशिक.